विधानसभेत आज कृषी विधेयक सादर करण्यात आलं. या कृषी विधेयकावर चर्चा घडवून आणणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. हे कृषी विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं असून 2 महिन्यांसाठी हे ठेवण्यात आलेलं आहे. 2 महिन्यात नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात येणार आहेत. नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्यानंतर या विधेयकावर अंतिम निर्णय घेतला जाईल. मात्र तत्पूर्वी हे विधेयक मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही अजित पवार यांनी आज सभागृहात सांगितलं. शेतकरी आणि शेतकरी संघटनांची भूमिकाही समजून घेतली जाईल, त्यानंतरच या विधेयकावर अंतिम निर्णय घेतला जाईल. मात्र हे विधेयक चांगलं आहे आणि या विधेयकाबाबत लोकांशी जाऊन बोलणार आहोत, लोकांशी चर्चा करणार आहोत, त्यांची मतं समजून घेणार आहोत आणि त्यानंतरच आपण यावर हा निर्णय घेऊ, अशा पद्धतीचं सांगण्यात येत आहे. राज्य सरकारने आजच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसामध्ये ही तिन्ही बिलं आता इथं आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेली आहेत. ती चर्चेच्या करता, जनतेच्या करता पण खुली ठेवलेली आहे. शेतकऱ्यांचं पण काही म्हणणं असू शकतं, शेतकरी शेतकऱ्यांचं नेतृत्व करत असणाऱ्या काही संघटनांचं पण काही म्हणणं असू शकतं. तेही त्यांना 2-3 महिने त्यांचं म्हणणं मांडण्याच्या करता आम्ही परवानगी दिलेली आहे. हे केंद्र सरकारचे कायदे आहेत, ते शेतकऱ्याला अडचणीत आणणारे, शेतकऱ्याच्या हिताच्या विरोधातले आहेत. आपण त्यामध्ये सुधारणा सुचवतो आहोत आणि या सुधारणा ज्या आहेत त्या सुचवून आपण जनतेकरता ओपन करतो आहोत की त्यांनी 2 महिन्यामध्ये आपल्याला त्यामध्ये ज्या काही आपण जे सुधारणा सुचवतो त्यावर जनतेला आपण ओपन करतो आहोत की तुम्ही आम्हाला आणखी तुमच्या जर काही त्याच्यात बदल आवश्यक असतील तर ते बदल तुम्ही आम्हाला कळवावेत. अशा प्रकारचे हे बिल आपण 3 बिलं आज मांडतो आहोत. या ठिकाणी मी विधान भवनामध्ये निलंबन झालं तरी चालेल, पण या भुईगोस बियाणा महाबीजवर कारवाई झाली पाहिजे आणि दुबार पेरणीचं संकट आलेल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. त्यांना आर्थिक मदत सरसकट 25,000 रुपये हेक्टरी मिळाली पाहिजे अशी विधानसभा अध्यक्षांना मागणी करणार आहे. वेळ आली तर विधानसभा चालू देणार नाही. कृषी विधेयक आज विधानसभेत सादर झालेले. या विधेयकासंदर्भातच आपण अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी संजय जे आपल्यासोबत आहेत. संजय, काय अधिक माहिती आहे? आज सभागृहामध्ये हे विधेयक सादर झालंय, यावर चर्चा झाली का? नेमके काय मुद्दे ठेवले आणि हे विधेयक मान्य करण्यात येत आहे का? नेमकी काय परिस्थिती होती? आपण एक पाहिलं का, काल ओबीसी संदर्भामध्ये, ओबीसी आरक्षण संदर्भामध्ये, त्याचबरोबर मराठा आरक्षण संदर्भात जे 2 ठराव आहेत ते केंद्राला पाठवण्यात आले होते आणि आज केंद्रातील जो शेतकरी कायदा आहे त्याच्यामध्ये जे 3 विधेयकं आहेत त्या 3 कायद्यांच्या संदर्भामध्ये विरोध करणारा ठराव जो आहे तो आज संमत करून केंद्राला पाठवण्यात येणार होता. परंतु आज विरोधक जे होते ते सभागृहामध्ये नव्हते आणि त्याचबरोबर ह्या कायद्यामध्ये विशेष करून पणन असेल, कृषी असेल आणि अन्न आणि नागरी पुरवठा ही 3 जी विधेयकं आहेत ती आज सादर करण्यात आली. पण ही सादर करण्यात आला येताना ह्याला अंतिम रूप देण्यात आलेलं नाही आहे, कारण ही 3 विधेयकं जी आहेत ती शेतकऱ्यांसाठी खुली ठेवण्यात आलेली आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी असतील किंवा त्याच्यामध्ये अजून काही सुधारणा करायची असतील तर त्यांच्याकडून जे आहेत त्यांची मतं मागवली जातील आणि तदनंतर 2 महिन्याचा अवधी त्यांना देण्यात आलेला आहे. आणि 2 महिन्याचा अवधी जरी असला तरीसुद्धा आपण सांगू शकतो हिवाळी अधिवेशनामध्ये ह्याच्यामध्ये बदल करून ह्या कायद्यामध्ये त्याला अंतिम रूप दिलं जाईल आणि केंद्रातील जो कायदा आहे त्याला अनुसरून हे कायदे राज्य सरकार बनवेल. म्हणूनच ह्याला जो आहे तो आता अवधी देण्यात आलेला आहे. केंद्राचा जो कायदा आहे तो मान्य करण्यात आलाय का, तसाच्या तसा मान्य करण्यात आलाय का, किंवा राज्य सरकारने काही सूचना त्यात मांडल्यात का? केंद्राचा कायदा अमान्य करण्यात आलेला आहे. केंद्राचा जो कृषी कायदा आहे त्याची 3 विधेयकं आहेत ती अमान्य करण्यात आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्याचा जो कृषी कायदा पाहत आहे म्हणून ह्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यासाठी किंवा ह्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी हे 3 जी विधेयकं आहेत ती मांडण्यात आली आणि ह्याच्यासाठी शेतकऱ्यांकडून किंवा ह्याच्याशी निगडीत जे लोकं असतील त्यांच्याकडून ह्याच्यामध्ये कशा पद्धतीच्या अजून सुधारणा करून केल्या जाऊ शकतात, ह्याला अधिक सक्षम करू कसं केलं जाईल जेणेकरून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल ह्याच्याविषयी मतं मागवली जातील आणि तदनंतर तो राज्याचा कायदा झाल्यानंतर केंद्राला तशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवण्यात जाईल आणि केंद्राचा जो कृषी कायदा आहे त्याच्यामध्ये त्यांना विनंती केली जाईल की अशा पद्धतीने त्याच्यामध्ये सुधारणा केली तर केंद्राचा जो कृषी कायदा आहे तो राज्य सरकार मंजूर करायला तयार आहे. धन्यवाद संजय आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतो आहोत की आज विधानसभेचं आजचं कामकाज संपलेलं आहे, पावसाळी अधिवेशन संपलेलं आहे. शेतकरी कायदा आज विधानसभेत सादर करण्यात आला आहे, याच्या संदर्भामध्ये चर्चेसाठी तो खुला ठेवण्यात आला आहे.